कि अनेक शिंदे गटातले खासदार हे तुमच्या संपर्कात आहेत, उद्धव ठाकरे संपर्कात आहे, अनेक या पक्ष देण्यासाठी इच्छुक आहे गजानन कीर्तीकरांच्या जो वक्तव्य झाली गजानन पक्ष बघा इच्छुक आहेत वगैरे ह्या सगळे तुम्ही सांगताय, पण स्वतः गजानन कीर्तीकर हे शिंदे गटाचे सगळ्यात वयोवृद्ध आणि सिनियर नेते आहे. त्यांनीच सांगितलं आहे कीर्तीकरांनी की आम्हाला नीट वागवलं जात नाही, आम्हाला सावत्रपणाची वागणूक मिळते आहे, आमची कामं होत नाहीत, अशा अनेक गोष्टींचा पाढा हा कीर्तीकरांनी भारतीय जनता पक्षासंदर्भात वाचून दाखवला. खरं म्हणजे शिवसेना सोडताना याच खासदारांनी आमदारांनी हाच पाढा राष्ट्रवादी काँग्रेसविषयी वाचून दाखवला होता, आता भारतीय जनता पक्षाविषयी वाचून दाखवत आहे. त्याच समस्या, तेच प्रश्न. मग आता तुम्ही कोणत्या नवीन पक्षात जाणार आहात? कारण तुम्हाला पक्षांतराची चटक लागलेली आहे, त्याच्यामुळे सावत्रपणाची वागणूक मिळते आहे आणि तुम्हाला ती सहन करावी लागेल. कारण आता तुमच्याकडे त्या ताकदीचं नेतृत्व नाही की तुमच्या भावना आणि तुमच्या अस्मितेसाठी भारतीय जनता पक्षाशी कोणी लढेल, संघर्ष करेल, किंबहुना तुमचे मुख्यमंत्री आणि तुमचे जे काही नेते आहेत हे भारतीय जनता पक्षापुढे गुडघे टेकून राज्य करत आहेत. एक महत्वाचा मुद्दा आहे, पंतप्रधानांच्या उपस्थितीत बैठक झाली का घटक पक्षांची, त्यांच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित, त्यांनी सांगितले की एनडीएतील घटक पक्षांना सांभाळून घ्या, त्यांना समजून घ्या. याबद्दल जे पी नड्डा म्हटले होते की सर्व पक्ष संपतील, फक्त भाजप जिवंत राहील. आता उपस्थिती लागली भाजपला, सर्व पक्ष संपतील आणि फक्त भाजप राहील, हे जे पी नड्डाच काय, याआधी अमित शाह म्हणाले होते. आणि भारतीय जनता पक्षाचं ते राष्ट्रीय धोरणच आहे, पक्षांना मित्र म्हणून जवळ करायचं आणि मित्रांचा गळा घोटायचा, मित्रांना खतम करायचं, हे त्यांचं धोरण आहे. त्याच्यामुळे ही आता झालेली उपरती काय वगैरे मला म्हणता येणार नाही. काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्षाची अवस्था अत्यंत पातळ झालेली आहे आणि त्यासाठी त्यांना नवीन मित्रांच्या शोधामध्ये आहेत ते. तुम्हाला जर पुन्हा एनडीएचं आमंत्रण नाही, आम्हाला एकतर आमंत्रण येणार नाही, आलं तरी आम्ही स्वीकारणार नाही. सर, आजपासून 9 वर्षाच्या निमित्ताने, 9 वर्ष झाले भारतीय जनता पक्ष सरकारला, त्यानिमित्ताने देशभरात कार्यक्रमाला सुरुवात करतात आणि विरोधी पक्षही टीका करतात की 9 जे वर्ष आहे ती चुकींचे 9 वर्ष आहेत, अत्याचाराचे 9 वर्ष. ही जी 9 वर्ष आहेत ही देशाच्या देशाला नाकी 9 आणणारे 9 वर्ष आहेत. या 9 वर्षात अनेक प्रश्नांनी देशाला नाकी 9 आणलेले आहे. मला त्यांनी सांगायला पाहिजे की मोदींमुळे देशाचा सन्मान जगात वाढला. मग 2014 आधीपर्यंत हा देश जगाला माहीत नव्हता का? पंडित नेहरूपासून मनमोहन सिंगापर्यंत प्रत्येकानं या देशाची मान जगात उंच केलेली आहे. असं काय नवीन घडलं आहे की फक्त या 9 वर्षामध्ये देशाची मान सन्मान वाढला, हे त्यांनी स्पष्ट करून सांगावं. आजच मी बातमी वाचली, प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियाला जाऊन आले आणि मोदींच्या भक्ताने इथे असं जाहीर केलं की मोदी हे बॉस आहेत असं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणाले. पण मोदी इथे आल्याबरोबर आपल्या देशातल्या 7 राज्यांच्या विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियामध्ये ॲडमिशन मिळणार नाही असं त्या देशानं आदेश काढला. हे मोदी बॉस असल्याचं किंवा मोदींनी देशाची मान उंच केल्याचं लक्षण नक्कीच नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.